दुसरीकडे अविनाश पवारचा सनातन आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचं समोर आलंय. अविनाश हा सनातनचा साधक नसला तरी सनातनच्या पनवेल आणि गोवा येथील आश्रमात तो येत जात करत होता हे स्वतः सनातन संस्थेनं मान्य केलं. सनातनचा साधक नसतानाही अविनाशचं सनातनच्या आश्रमात होतं येणं जाणं. पनवेल आणि गोव्यातील आश्रमात अविनाशचा होता वावर. अविनाशच्या संकेतस्थळाचं उद्घाटन सनातनच्या आश्रमात झाल्याचं उघड. नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसनं सुरू केलेलं अटकसत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. घाटकोपरमधील अविनाश पवार नावाच्या तरुणाला शनिवारी अटक करण्यात आली. नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपींशी संपर्कात असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. अविनाश सनातनच्या आश्रमात जात येत असल्याचं समोर आलंय. सनातनच्या व्यासपीठावर त्याचा वावर होता, मात्र तो आमचा साधक नसल्याचं सनातननं स्पष्ट केलंय. सनातन संस्थेचा तो साधक नाही आहे, तो हिंदुत्वाचा चांगला कार्यकर्ता आहे, तो शिवप्रतिष्ठानचा सुद्धा कार्यकर्ता अनेक वर्ष आहे, धारकरी आहे. स्वदेशी वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी अविनाश पवार आणि सहकाऱ्यांनी श्री शिवछत्रपती स्वराज्य नावाचं संकेतस्थळ सुरू केलं होतं. या संकेतस्थळाच्या उद्घाटनादरम्यान सनातनचे आणि इतर संघटनांचे अनेक पदाधिकारी हजर होते. सनातनच्या पनवेल येथील आश्रमात 15 एप्रिलला अविनाश पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनवलेल्या श्री शिवछत्रपती स्वराज्य नावाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. 20 एप्रिलला त्या संदर्भातली बातमी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित करण्यात आली. विशेष म्हणजे या बातमीत अविनाश पवारचा उल्लेख हिंदुत्वनिष्ठ असा करण्यात आला होता. अविनाशला न्यायालयानं 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप अविनाश आणि इतर आरोपींचा नेमका काय संबंध आहे, नालासोपारा स्फोटक प्रकरणात अविनाशची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झालं नसलं तरी लवकरच त्याचा उलगडा होईल असा विश्वास एटीएसच्या टीमला आहे. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई.